मित्र हो आपलं सर्वांचं माझ्या ब्रँड सरदार या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज एक स्पेशल माझी आवडती आणि आप आपल्याला ही आवडेल एक अशी एक नवीन गझल मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे तर आपल्या चा नेहमीच्या चार ओळी घेऊया कारण मायकवी म्हटल्यावर सुरुवातीला आईवरच्या ओळी पाहिजे आणि प्रत्येक कवितेच्या किंवा प्रत्येक गझलेच्या अगोदर मी त्या चार ओळी म्हणत जाईल यापुढे तर सुरुवात करतोय चार ओळी घेत आहे आईवरच्या आई तुझे प्रेम आई तुझे प्रेम कागदावर मांडू कसा मी आई तुझे प्रेम कागदावर मांडू कसा मी शब्दांनाही प्रश्न पडतो सांगू कसा मी आई तुझे प्रेम कागदावर मांडू कसा मी शब्दांना हे प्रश्न पडतो सांगू कसा मी तू जेव्हा रागावतेस तू जेव्हा रागावतेस तेव्हा त्रास मला पण होतो तू जेव्हा रागावतेस तेव्हा त्रास मला पण होतो सांग माझ्या आयुष्याशी भांडू कसा मी आई तुझे प्रेम कागदावर मांडू कसा मी आ, मित्र हो मराठी गझल आहे नवीन ती सादर करायच्या अगोदर आपणाला विनंती की आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन येणाऱ्या माझ्या कविता किंवा मराठी गजल आपल्याला दिसतील आपल्याला कळतील आणि आपल्याला माहिती होतील तर सुरुवात करतोय गजलेला गझलेचं नाव सध्या मी गुपित ठेवलेलं आहे ते जेव्हा माझं नेक्स्ट पुस्तक येईल त्यामध्ये गझलेचं नाव राहील तर सुरुवात करतोय मित्रांनो मराठी गजल आहे तिला पाहून मला तिला पाहून मला का सुस्ता त्या गजला तिला पाहून मला का सुसता त्या गजला ती शांत दिसली तरी ती शांत दिसली तरी तिला कळता त्या गजला तिला पाहून मला का सुचता त्या गजला ती शांत दिसली तरी तिला कळता त्या गजला जेव्हा ती दूर जाते जेव्हा ती दूर जाते त्रास होतो मनाला जेव्हा ती दूर जाते त्रास होतो मनाला मी थांबलो असतो मी थांबलो असतो पण पडता त्या गजला जेव्हा ती दूर जाते त्रास होतो मनाला मी थांबलो असतो पण पळता त्या गजला तिला पाहून मला का सुचता त्या गजला ती शांत दिसली तरी तिला कळता त्या गजला त्या प्रवासात तिने एक प्रवास झाला होता सोबत तर त्या प्रवासात तिने त्या प्रवासात तिने आयुष्याची वाट सांगितली त्या प्रवासात तिने आयुष्याची वाट सांगितली स्वतःला समजावले स्वतःला समजावले तरी तिकडेच वळता त्या गजला त्या प्रवासात तिने चिखलदरा प्रवास होता त्या प्रवासात तिने आयुष्याची वाट सांगितली त्या प्रवासात तिने आयुष्याची वाट सांगितली स्वतःला समजावले तरी तिकडेच वळता त्या गजला तिला पाहून मला का सुचता त्या गजला ती शांत दिसली तरी तिला गजला। ती तिचे प्रेम कधीही व्यक्त करत नाही ती तिचे प्रेम कधीही व्यक्त करत नाही ती चुकून नाराज झाली तर मला छळता त्या गजला तिला पाहून मला का सुचता त्या गजला ती शांत दिसली तरी तिला कळता त्या गजला जेव्हा सोबत असते ती जेव्हा सोबत असते फार बरं वाटतं ती जेव्हा सोबत असते फार बरं वाटतं कोणासोबत माझ्यासोबत जेव्हा ती सोबत असते तेव्हा फार बरं वाटतं जेव्हा ती सोबत असते फार बरं वाटतं दुसऱ्यासोबत दिसली की जेव्हा सोबत असते तेव्हा फार बरं वाटतं दुसऱ्यासोबत दिसली की जळता त्या गजला दुसऱ्यासोबत दिसली की जळता त्या गजला तिला पाहून मला का सुचता त्या गजला ती शांत दिसली तरी तिला कळता त्या गजला लग्न संसार आयुष्य प्रत्येकाच्या आयुष्यातला विषय आहे मित्र लग्न संसार आयुष्य हा नंतरचा विषय मी तिला सांगत आहे की लग्न संसार आयुष्य हा नंतरचा विषय तुझी एक भेट व्हावी म्हणून लग्न संसार आयुष्य हा नंतरचा विषय तुझी एक भेट व्हावी म्हणून चिडता त्या गझला तुझी एक भेट व्हावी म्हणून चिडता त्या गजला तिला पाहून मला का सुस्ता त्या गजला ती शांत दिसली तरी तिला कळता त्या गजला शेवटचा मतला आहे मित्र किंवा शेवटचा कळवा समजा थोडी साथ दे थोडी साथ दे बस थोडे प्रेम कर थोडी साथ दे बस थोडी प्रेम कर थोडी साथ दे बस थोडे प्रेम कर सखे सखे तुझा आठवणीत रडता त्या गजला थोडी साथ दे थोडे प्रेम कर सखे तुझा आठवणीत रडता त्या गजला तिला पाहून मला का सुचता त्या गजला ती शांत दिसली तरी तिला कळता त्या गजला ती शांत दिसली तरी तिला कळता त्या गजला धन्यवाद मित्र हो आ, गजल लिया है। आ, ही गजल इथे संपलेली आहे आणि महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला जर ही गजल आवडली असेल तर आपण ही नक्की आपल्या मित्रांना नातेवाईकांना ही गजल शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन कविता नवीन गझल आपल्याला दिसेल धन्यवाद मित्र हो थांबतो आपली रजा घेतो भेटूया एका नवीन गजलेसह किंवा नवीन कवितेसह पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद